स्टैंडर्ड 10 साइंस 2 आणि आपण चैप्टर 6 डिस्कस करतोय तर एनिमल क्लासिफिकेशन. आज आपल्याला त्याचं पाहायचं आहे लेक्चर नंबर 6. आपण लास्ट लेक्चर मध्ये काय सुरू केलं होतं, आपण कॉर्डेट्स सुरू केलं होतं किंवा ग्रुप कॉर्डेटा सुरू केलं होतं की आपण ह्या वर्षी मी तुम्हाला सांगतो ना की थोडस सिलेबस इकडचा तिकडचा स्किप केल्यामुळं आपण एनिमल क्लासिफिकेशनचे सरळ सरळ दोन ग्रुप केले तर नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. तर आपण नॉन कॉर्डेट्स आणि त्याचे फायलम्स आता त्याच्यात वेळ घालत नाही, ते आपण काय केले तर कंप्लीट केले. आणि आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं क्वाड्रेट्स सुरू केले आणि क्वाड्रेट्सच्या परत 3 सब फायलम मी तुम्हाला सांगितले होते कोणते उरो क्वाड्रेटा सिफेलो क्वाड्रेटा आणि व्हर्टिब्रेटा हे काय आहेत त्याचे 3 सब फायलम आहेत. आपण लास्ट लेक्चर मध्ये फक्त त्याची यादी केली होती, लेक्चर थांबवलं होतं. आता आपण ते तिन्हीच्या तिन्ही आपल्याला काय करायचे सब फायलम्स डिस्कस करायचे ते तिन्ही. तर पहिला सब फायलम याच्यामधला सब फायलम 1 त्याचं नाव काय आहे उरो क्वाड्रेटा. उरो क्वाड्रेटा हा पहिला सब फायलम. आज आपल्याला तिन्ही सब फायलम्स पाहिजे. आता हे उरो क्वाड्रेटा जे आहेत यांना काय आहे की कशामुळे म्हणायचं तर यांची जी बॉडी आहे इट इज कव्हर्ड बाय स्किन लाईक टेस्ट. हो की स्किन लाईक टेस्ट किंवा त्याला काय आहे किंवा ट्युनिक यानं काय असते कव्हर्ड असते बॉडी की स्किन नसते एकदम स्किन व्हर्टिब्रेटाकडे पण हे काय की आहे बाबा स्किन लाईक काहीतरी आहे त्याला टेस्ट किंवा ट्युनिक म्हणतात. तर ते स्किन लाईक टेस्ट किंवा ट्युनिक ते कव्हर असतो म्हणून याला काय म्हणायचं उरो कॉर्डेटा म्हणायचं. दिस आर मोस्टली म्हणजे मोस्टली म्हणण्यापेक्षा एंटायरली म्हणू आपण दे आर मराईन ॲनिमल्स. हे शुद्धपणे समुद्रातच सापडतात मराईन गोड्या पाण्यात पण नाही मराईन ॲनिमल्स. आणि मी परत एकदा रिपीट करतो की ऑल दीज ॲनिमल्स आर एक्झिस्टिंग टुडे. आज सुद्धा हे सगळे प्राणी अस्तित्वात आहे. असं नाहीये की काहीतरी होऊन गेले तर काही डायनासोर सारखे वगैरे असं काहीही नाहीये. हे आज सगळे बघायला भेटतात. तर हे मराईन ॲनिमल्स आहेत. आता यांचे काय आहे की यांचे लार्वल स्टेज आहे. आता मी तुम्हाला सांगितले की अवस्था आहेत की काय आहे की लार्वल स्टेज आणि आपण ज्याला डिंबक अवस्था म्हणतात मराठीमध्ये. तर यांची एक लार्वल स्टेज असते आणि एक ऍडल्ट स्टेज असते. हो एक लार्वल स्टेज एक छोटस अगदी ज्याला एक आपण म्हणतो त्याचा आयुष्याचा पहिला टप्पा आणि पुढे जे आहे ते ऍडल्ट स्टेज. तर यांच्या लार्वल स्टेज मध्ये काय असतात की दे आर फ्रीली स्विमिंग. हो दे आर फ्रीली स्विमिंग यांच्या लार्वल स्टेज मध्ये यांची जे आयुष्याचा टप्पा आहे सुरुवातीचा. हो डिंबक अवस्था म्हणतात त्याला मराठीमध्ये. यांच्या लार्वल स्टेज मध्ये ते काय असतात की फ्रीली स्विमिंग असे असतात. हे अगदी सहजपणे वळवळ करत काय करतात असं फ्रीली स्विमिंग म्हणायचं. हो नाही तर स्विमिंग फ्रीली कॉस्टली वगैरे असं काही नसतं. फ्रीली स्विमिंग म्हणजे पूर्ण शरीर डाळस हलतं ना त्याला म्हणायचं फ्रीली स्विमिंग. त्याला काय म्हणायचं फ्रीली स्विमिंग की अख्खं पूर्ण शरीर बेंड होतं फ्रीली स्विमिंग. आणि त्यावेळेस काय असतो की नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन टेल रिजन. त्यावेळेस त्याच्या काय असतं की टेल रिजन मध्ये काय असतो नोटोकॉर्ड असतो. टेल रिजन मध्ये त्याच्या शेपटीच्या भागामध्ये नोटोकॉर्ड असतो. हो म्हणून सुद्धा म्हणजे अगदी ट्युनिक मुळे सुद्धा म्हणतात आणि टेल रिजन मध्ये सुद्धा याच्या नोटोकॉर्ड असतो त्याला उरो क्वाड्रेटा असं म्हणतात. आणि ज्या वेळेस हा लार्वलचा काय होतं मेटामॉर्फोसिस होत हा नवीन शब्द मेटामॉर्फोसिस. व्हॉट इज मेंट बाय मेटामॉर्फोस किंवा मेटामॉर्फोसिस सिम्पली ग्रोथ. सिम्पली ग्रोथ काही नाही की मेटामॉर्फोस समानार्थी शब्द ग्रोथ.
की ज्यावेळेसा मेटामॉर्फोज होतो की म्हणजे टप्प्याटप्प्याने वाढ म्हणजे ग्रोथ की ज्यावेळेस याचं काय होतं की टप्प्याटप्प्याने ग्रोथ होते त्यावेळेस काय आहे की हा जो आहे की हा पूर्ण जो हा ऍडल्ट जो असतो हा उरोकॉर्डेटाचा ऍडल्ट प्राणी जो असतो तो असं पोहणं वगैरे सोडून देतो म्हणतो नाही आता छा वय झालं कुठंतरी सेटल व्हावं हा सरळ कुठं जातो बॉटम ऑफ द सीला जातो कुठं जातो बॉटम ऑफ द सी सेटल डाऊन ऍट द बॉटम ऑफ सी अँड जनरली दिस ॲनिमल्स आर हर्म्याप्रोडाइट्स हो आता हर्म्याप्रोडाइट्स समजावून सांगायची गरज नाहीये की बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आर प्रेझेंट विद इन अ सिंगल बॉडी त्याला आपण काय म्हणतो हर्म्याप्रोडाइट्स बघा म्हणजे उरोकॉर्डेटाचं वैशिष्ट्य काय मोस्टली मराईन आहेत बरोबर आहे स्किन लाईक ट्युनिक आहे अंगावर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक ट्युनिक किंवा टेस्ट त्याच्यानंतर त्याचे दोन स्टेजेस आहेत लार्वल स्टेज आणि ॲडल्ट स्टेज लार्वल स्टेज मध्ये दे आर फ्रीली स्विमिंग बरोबर आहे नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन टेल रिजन आणि ज्यावेळेस मेटामॉर्फोसिस होतं म्हणजे समानार्थी काय शब्द सांगितला त्यांची ग्रोथ होते त्यावेळेस ग्रोथ झाली की दे विल सेटल ॲट द बॉटम ऑफ द सी समुद्राच्या बुडाला ते काय होतात जड जड जडून खाली काय होतात सेटल होतात आणि हे कसे आहेत हर्म्याप्रोडाइट्स आहेत मग हे काय उरोकॉर्डेटा मग त्याचे जे आहे हर्डमॅनिया डोरिओलम हे काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स आहेत किंवा ओकोप्लुरा हो आय तिथं सायलेंट राहतो ओकोप्लुरा जो आहे किंवा इकोप्लुरा म्हणायचं नाही त्याला ओकोप्लुरा म्हणू आपण तर तो सुद्धा काय आहे प्राणी आहे तर हा आहे उरोकॉर्डेटा काय उरोकॉर्डेटा मराईन आहेत स्किन लाईक कव्हर आहे बॉडीवर टेस्ट युनिक विसरलं तरी जमतं स्किन लाईक कव्हर सोपा शब्द त्यानंतर दोन स्टेज लार्वल स्टेज ॲडल्ट स्टेज लार्वल स्टेज फ्रीली स्विम नोटोकॉर्डिक प्रेझेंट इन द टेल रिजन ॲडल्ट झाले की काय होतात ॲडल्ट झाले की दे सेटल डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी बरोबर आहे आणि हा मॅप्रोडाइट्स आहे आता सिफॅलोकॉर्डेटा आता सिफॅलोकॉर्डेटा सब फायलम टू काय नाव आहे त्यांचं सिफॅलोकॉर्डेटा सिफॅलोकॉर्डेटा आता सिफॅलोकॉर्डेटा म्हणजे काय असतं लक्ष द्या की महत्वाचा फरक काय आहे की दिस आर ऑल्सो मराईन हो मराईन ॲनिमल्स आहे ते मी मराईन आहे हे मी मराईन आहे पण हे कशी तर फिश लाईक आहे बघा एकदम झाला नाही बरं का असं लाईफ एकदम पाण्यात सुद्धा आलं नाही हो आपल्याला हो डायरेक्ट मत्स्यावतार झाला नाहीये तर हे जे आहे तर सिफॅलोकॉर्डेटा हे फिश लाईक ॲनिमल्स आहेत आहे आजही आहेत की आहे माशासारखे प्राणी आहेत माशासारखे म्हणजे आलं पाहिजे डोळ्यासमोर आणि मराईन आहेत गोड्या पाण्यात सुद्धा येत नाहीत बरं का ओनली मराईन आहेत आणि हे काय आहेत यांच्यामध्ये महत्वाचा फरक असा आहे की त्यांच्या फक्त लार्वल स्टेजमध्ये नोटोकॉर्ड आहे तर याच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे इट इज थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी सगळीकडं काय आहे हा नोटोकॉर्ड असतो आणि काय आहे फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स हो फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स एकच वाक्य पाठ नाही काय फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स आता फॅरिंग्स हो पी एच ए आर वाय एन एक्स फॅरिंग्स नाही उच्चार करायचा पी एच ए आर वाय एन एक्स फॅरिंग्स नाही फॅरिंग्स 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 आणि गिल स्लिट्स असतात आता फॅरिंग्स म्हणजे काय तर हा जो गळ्याकडला जो भाग असतो ना एक सहज एक आपलं फॅरिंग्स इथं असतं हो सध्या फार महत्वाचं आहे की ते आहे की हो तिथं त्रास होऊ नये फॅरिंजायटिस होऊ नये तर काय आहे की फॅरिंग्स आणि ह्या फॅरिंग्स हे पाण्यामध्ये असतात तर ह्या फॅरिंग्सच्या तिथंच काय असतात तर खाचा असतात त्याला स्लिट्स म्हणायचं गिल स्लिट्स आणि हे गिल स्लिट्स काय करतात तर पाण्यामधला ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करायला काय करत असतात तर मदत करत असतात ती एक व्यवस्था आहे बघा एकदम आली बरं का ती गिल स्लिट्स त्या फॅरिंगच्या तिथं आले तर आणि हे युनिसेक्सुअल आहेत की याच्यामध्ये
मेल्स वेगळे आहेत आणि फिमेल्स वेगळे आहेत. म्हणजे इथं डिफरन्स सुद्धा होतो बरं का. लक्ष द्या की काय आहे उरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा. मग पहिला फरक काय आहे की उरोकॉर्डेटा मध्ये जो आहे की काय आहे की नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन जो आहे ओनली इन द टेल रिजन आणि सिफॅलोकॉर्डेटा नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी. त्याच्यानंतर दुसरा काय आहे तर ते हर्मॅफ्रोडाइट्स आहेत आणि हे कसे आहेत युनिसेक्सुअल आहेत. बरोबर आहे. आता याचे एक्झाम्पल आपल्याला सांगितलेलं होतं बघा एम्फिऑक्सस. हो एम्फिऑक्सस नावाचा प्राणी आहे तो कसा आहे त्याचे काय सिफॅलो कॉर्डेटा आहे. त्याची आकृती सुद्धा दिलेली बघा नोटोकॉर्ड आहे नर्व कॉर्ड आहे लिव्हर आहे इंटेस्टाईन आहे फॅरेंजियल गिल्स आहे ती आकृती आहे काढा ती पण. आणि तिसरा जो आहे तो आहे महत्वाचा व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा सब फायलो थ्री. काय आहे व्हर्टिब्रेटा किंवा त्यालाच दुसरं नाव आहे क्रॅनिएटा. दुसरं नाव काय आहे क्रॅनिएटा. हो आता हे व्हर्टिब्रेटा आणि क्रॅनिएटा काय आहे याच्यामध्ये नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. हो याच्यामध्ये जो नोटोकॉर्ड नावाचं स्ट्रक्चर आहे पा काय फरक आहे व्हर्टिब्रल कॉलम आणि नोटोकॉर्ड. हो सर तुम्ही बोलताय तर पुस्तकात ते वाक्य की इन दिस केस नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. अरे पण फरक काय दादा नो फरक काय की नोटोकॉर्ड काय आहे तर लक्षात घ्या की नोटोकॉर्ड काय असतं तर एक सिम्पली हे माझ्या हातात जसं का रॉड आहे ना रॉड लाईक स्ट्रक्चर असतं इट इज कॉल्ड ॲज अ नोटोकॉर्ड. एक सिंगल स्ट्रक्चर रॉड लाईक स्ट्रक्चर त्याला म्हणायचं नोटोकॉर्ड. पण आणि व्हर्टिब्रल कॉलम काय सर तर व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे अक्षरशः हाडांची छोट्या 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 हाडांची माळ आहे माळ. हो आता उद्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही बनवणार की एक एक झेंडूचं फुल घेऊन अशी छानपैकी माळ बनवता ना. हो ते झेंडूच्या फुलाची माळ बघितलं की माझं वाक्य आठवलं पाहिजे व्हर्टिब्रल कॉलम एक एक झेंडूचं फुल म्हणजे एक बेक एक बारकं हाडूक आणि ते छानपैकी गुंफलं की जशी माळ तयार होती तशी इथं इथं आपल्या इथं आपण पूर्ण पाठीच्या मध्यभागातून हात फिरवला की जे काय बोन्स लागतात स्मॉल बोन्स असतात तर आपल्या व्हर्टिब्रल कॉलममध्ये 33 बोन्स असतात आणि अगदी एकंड सुरू होतो मानेपासून तो. तर हे जे आहेत की माळ जे असते छोट्या 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 बोन्सची त्याला व्हर्टिब्रल कॉलम म्हणायचं आणि पाठीच्या मध्यभागी आहे सपोर्टिंग आहे म्हणून त्याला काय म्हणतात व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजे व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा व्हर्टिब्रेटा हा शब्द काय आला तर नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. बरोबर आहे. म्हणून नाव काय व्हर्टिब्रेटा. आणि जे आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे की ह्यांचं काय असतं हेड वेल डेव्हलप्ड असत हेड हो मस्तक वेल डेव्हलप्ड असत आणि हे मस्तकाला थोडस शास्त्रीय भाषेमध्ये क्रॅनियम म्हणतात. हो याची खोपडी आहे ना खोपडी हा 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 हो याला ब्रेन बॉक्स किंवा स्कल म्हणतात आपल्या माणसाच्या याच्यामध्ये पण याला शास्त्रीय नाव काय आहे क्रॅनियम. हा तशी म्हणजे थोडक्यात काय सगळं क्रॅनियम आहे क्रॅनियम. हो आपण ह्याच साधारण मोडणारे प्राणी आहोत. हो प्राणीच आहेत आपण दोन पायाचे. तर काय आहे यांचं हेड इज वेल डेव्हलप्ड आणि हेड वेल डेव्हलप्ड असल्यामुळं द नेम इज क्रॅनिएटा. हो बरोबर. नुसतं दोन शब्दावरून आपल्याला कळालं की व्हर्टिब्रेटा म्हणजे काय की नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम एक वाक्य आणि हेड इज वेल डेव्हलप्ड हे द नेम क्रॅनिएटा दुसरं वाक्य. त्याच्यानंतर काय असतं की ब्रेन हा जो काय कशासाठी दिलेला आहे क्रॅनियम. हो हे असं तर टू प्रोटेक्ट द ब्रेन कारण मेंदू नावाचा अवयव असतो आणि हा अतिशय नाजूक असतो. हे पा जिथं जिथं हे जितके नाजूक अवयव आहेत ना त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे हाडकाचं. हो अगदी हर्ट वगैरे सगळं जे आहे तर ब्रेनला काय असतं प्रोटेक्शन राहावं म्हणून आहे. आणि यांचं जे आहे बघा एंडोस्केलेटन बघा एक एक शब्द आहे बरं का एक एक शब्द महत्वाचा आहे.
एंडोस्केलेटन इज आइदर कार्टिलेजिनस और बोनी हो एंडो आत्मदे स्केलेटन हाडकाचा सांगाडा एंडोस्केलेटन हाडाचा म्हणजे हाडाचं म्हणायचं नको आपण काय म्हणू त्याला एक शरीराचा सांगाडा म्हणू एकतर हा कार्टिलेजचा बनलेला असतो किंवा कशाचा बनलेला असतो बोन्सचा बनलेला असतो की एंडो म्हणजे आतमध्ये वरून न दिसणारा शरीराचा सांगाडा वरून दिसतो का नाही दिसत हेच द नेम एंडो एंडो आतमध्ये स्केलेटन सांगाडा तर हा जो अंतर्गत सांगाडा आहे शरीराचा तर हा अंतर्गत शरीराचा जो सांगाडा आहे एक तर कार्टिलेजचा बनलेला असतो किंवा हाडकांचा म्हणजे बोन्सचा बनलेला असतो आणि काही जे आहेत काही कॉर्डेट्सला जॉ आहे जॉ हे जे हलतं ना हा माणसाचं फक्त खालचा जॉ हलतो बरं का आणि मोस्ट ऑफ प्राण्यांचा फक्त खालचा जॉ हलतो तर हे जे आहे जॉ जॉ म्हणजे जबडा काहींना जॉ आहे तर काही जे कॉर्डेट्स आहेत दे आर विदाउट जॉज की त्यांना जॉ नाहीये त्यांना जबडा नाहीये ज्यांना जॉ आहे तर त्यांना काय म्हणतात तर त्यांना ग्नॅथोस्टोमॅटा म्हणतात ग्नॅथो म्हणजे जबड्याशी संबंधित शब्द आहे ग्नॅथो GNATHO ग्नॅथो त्यांना ग्नॅथोस्टोमॅटा म्हणतात आपल्याला विचारू व्हॉट इज माय ग्नॅथोस्टोमॅटा तर दीज आर द कॉर्डेट्स किंवा व्हर्टिब्रेट्स किंवा क्रॅनियट्स विथ जॉ दे आर कॉल्ड एज ग्नॅथोस्टोमॅटा आणि अग्नॅथा ज्याला जॉ नाहीये दे आर कॉल्ड एज अग्नॅथा काही जॉ आहे तर काही काय आहे तर काही विथ जॉ आहे काही विदाउट जॉ आहे आणि पुढे याचे सहा क्लास आहे याचे ह्या सब फायलम 3 चे पुढे सहा क्लास आहे बघा व्याप्ती बघा किती क्लास आहे त्याचे सहा क्लास आहे दोन एक्झाम्पल त्याच्यावर कोणते लिहू शकता तुम्ही कोणते कोणते सहा क्लास आहे बघा सायक्लोस्टोमॅटा हे सगळं शिकायचं आपल्याला अजून दोन तीन लेक्चर मध्ये दुसरा जो आहे तो आहे पायसेस म्हणजे जलचर प्राणी तिसरा जो आहे तो आहे अँफिबिया म्हणजे उभयचर प्राणी भेडत वगैरे त्यानंतर चौथा जो आहे तो आहे रेप्टेलिया आणि हा क्रम बरं का हा क्रम चुकू द्यायचा नाही ह्याच क्रमाने सजीवसृष्टी तयार झालेली आहे रेप्टेलिया त्यानंतर एड्स आणि त्यानंतर जे आहे ते आहे मॅलेरिया नीट उपचार करायचा महामारिया म्हणायचं हा नाही तर एम ए डबल एम ए एल आय मामालिया मॅमेलिया मॅमल्स हे जे आहेत हे काय आहेत सहा काय आहेत क्लास आहेत बघा की त्या नॉन क्वाड्रेटचे नऊ फायलम कोणते नऊ फायलम चला थोडं बोर करतो तुम्हाला हा कोणते हा नंबर एक बरोबर आहे कोरी फेरा नंबर दोन नायडेरिया नंबर तीन प्लॅटी हेमिथेस नंबर चार ऍस्टेरमिथेस नंबर पाच अनेडा नंबर सहा आर्थ्रोपोडा नंबर सात हा मोलुस्का नंबर आठ इकिनोडर्मेटा नंबर नऊ हा हेमी क्वारगेटा करेक्ट आता परत काय डिस्कस घेतले क्वारगेट्स क्वारगेटचे तीन सब फायलम कोणते आता शिकले उरो क्वारगेटा सिप्लॅनो क्वारगेटा व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा आणि पुढे क्रॅनिएटाचे सहा क्लास सायक्लोस्टोमॅटा पायसिस अँफिबिया रेप्टाइल्स एल्स आणि मॅमल्स आणि ही आपल्या सहा शिकवायची राहिली थँक्यू